मित्रांनो, पीएम किसान योजनेचे काही ठळक आणि विशिष्ट मुद्दे पाहू. पीएम किसानसाठी 5,70,000 प्रस्ताव, पैकी 4,02,000 पत्र. पहिला हप्ता 2,19,745, दुसरा हप्ता 3,29,367, तिसरा हप्ता 2,31,827, चौथा हप्ता 1,88,148, पाचवा हप्ता 1,303,011. या जिल्ह्यातून योजनेसाठी 5,69,436 शेतकऱ्यांनी अर्ज केले. त्यातील 86,788 शेतकरी निकषात न बसल्याने अपात्र ठरवण्यात आले आहेत. 4,02,955 खातेदार शेतकरी पात्र ठरले आहेत. त्यात आतापर्यंत 2,90,000 शेतकऱ्यापर्यंत किमान एक तरी हप्ता जमा झालेला आहे. गेल्या दीड वर्ष पीएम किसान योजनेची माहिती ऑनलाईनला विलंब होत होता. अद्यापही अनेक पात्र शेतकरी या योजनेपासून वंचित आहे. त्यात आणखी सुधारणा करण्यात येत आहे. शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवण्यासाठी निश्चित उत्पन्न मिळवण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिसेंबर 2018 अखेरीस देशातील सर्व शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना जाहीर केली. 4 फेब्रुवारी 2019 रोजी योजनेला केंद्राने मान्यता दिली. त्यात प्रत्येक वर्षी 4 महिन्यात टप्प्याने 2,000 असे वार्षिक 6,000 रुपये देण्याची घोषणा केली होती. या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 6 महिन्यात जिल्ह्यातील पीएम किसान योजनेतून मिळणारा निधीही जे शेतकऱ्यासाठी जगण्यासाठी खरोखरच हातभार लावतो आहे. गेल्या 6 महिन्यात 1-2 हप्ते जमा झालेल्या शेतकऱ्याची संख्या जास्त आहे. जिल्ह्यातील 5.70 लाख शेतकऱ्यांनी अर्ज केले. त्यातील 87,000 शेतकरी निकषात न बसल्याने पात्र ठरले. तर 4.2 लाखावर शेतकऱ्यांपैकी 2.90 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आतापर्यंत मदत जमा करण्यात आलेली आहे. योजनेच्या सुरुवातीपासून आतापर्यंत 228 कोटी, तर एप्रिल व मे 2020 पहिल्या आठवड्यापर्यंत 75 कोटी रुपये शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे.